बालापूर तालुक्यात अंजरुण गावच्या जलसंशोधन केंद्राची दुरावस्था। प्रयोगशाळेची किमती उपकरणे सुरक्षेविना उघड्यावर असे असतानाही वातावरणातील बदल टिपणारी सर्व यंत्र या ठिकाणी कार्यरत। 24 तास टिपले जातात बदल आणि होते जिल्हा मुख्यालयात रिपोर्टिंग। खालापूर तालुक्यातील नैसर्गिक आणि पर्यावरणाच्या बदलाची नोंद ठेवण्याची जबाबदारी खोपोली शहराजवळच्या कर्जत राज्य मार्गाशेजारी असलेल्या अंजरुण गावात जलसंशोधन केंद्राने घेतली आहे। तापमानाची नोंद घेऊन वेळोवेळी ती माहिती अलिबाग येथील पर्यावरण संशोधन केंद्रात दिली जाते। त्याचप्रमाणे पावसाच्या प्रमाणाची देखील नोंद घेतली जाते, तसेच वाऱ्याचा वेग आणि इतर माहितीही येथे उपलब्ध असते। या जलसंशोधन केंद्रात अनुभवी केंद्र प्रमुख हीच काय ती जमेची बाजू आहे। पावसाला आम्ही रीडिंग घेतो, जे 24 तासात जे घडले रेनफॉल ते बसवलो आणि ते पाणी 8.5 आणि 5.5 युवापर्यंत म्हणजे 8.5 आणि 5.5 आणि जे हवेचा वेग म्हणजे युवापर्यंत कमाल किमान सामान ती रीडिंग आम्ही 7.5 आणतो। पीजी मीटरचं काय ते सध्या लेवल त्याच्या खाली गेले देखभाल चाळीस तर नक्कीच होणार, कारण 2:30 अजून ऊन पडेल ना। आणि तुझं 13 गावची जी इरी आहे ना त्यांचं आम्ही ते रीडिंग घेतो विहिरीची, म्हणजे इथे कामकाज चालतो। आणि एक विशेष म्हणजे कसं देखभाल, कारण अलिबागची शाखा इथे आहे ना, ते त्याच्यामुळे आम्ही चालतो। अन्यथा येथील उपकरणाची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर असून एवढ्या मोठ्या यंत्रणेला कुठेही कुंपण घातलेले नाही। या ठिकाणच्या केंद्राची एवढी दुरावस्था आहे की ती इमारत कधीही जमीनदोस्त होऊ शकते। पर्यावरणाची एवढी महत्वाची माहिती देणारे केंद्र असूनही याकडे शासकीय यंत्रणेचे झालेले दुर्लक्ष अक्षम्य स्वरूपाचे आहे। सहज समाचार करिता प्रसाद अटक, खोपोली।